महाराष्ट्रात भयावह झिका व्हायरसची एंट्री, काय आहेत या व्हायरसची लक्षणं, अशी घ्या काळजी. महाराष्ट्रात आधीच कोरोना व्हायरसपासून सावरत असताना आता राज्याला अजून एक भयावह व्हायरसची चाहूल लागली आहे. कोरोना पाठोपाठ राज्यात आता झिका व्हायरसची शिरकाव झाला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे. तर पुणे जिल्ह्यात आढळला रुग्ण. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर या गावात जिल्ह्यातील झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आला असून 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला आहे. तो रुग्ण तरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे बेलसर परिसरातील 5 किलोमीटरमधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महिलावर जास्त परिणाम. झिका व्हायरस जास्त जीवघेणा नसला तरी या व्हायरसचा महिलांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. तसेच या व्हायरसचा धोका महिलांसाठी जास्त आहे. काय आहे झिका व्हायरसची लक्षणे? झिका व्हायरस हा एडिस इजिप्त या डासामुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार असून या आजारात 80% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. तर इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थ जाणवणे, ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका व्हायरसपासून अशी काळजी घ्या. तर घराच्या आसपास मच्छर होणार नाही अशी काळजी घ्या. तसेच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. घरामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे आणि साठणार नाही याची काळजी घ्या. घरामधील पाणी नेहमी झाकून ठेवा. ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरला आहे तेथून प्रवास करून येणाऱ्या महिलांसाठी किमान 8 झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास जाऊन दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते. तसेच घराच्या खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावा. तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच तुम्हाला डायबिटीज, हायपरटेन्शन, इम्युनिटी डिसऑर्डर सारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवास करून आल्यावर 2 दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. दरम्यान सद्यस्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सध्याच्या काळात जास्त काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केलं आहे. तसेच झिका व्हायरस आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असताना कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी SA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.